बातमी हिंगणघाट येथील दलित तरुणीचा वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्नाची जी गंभीर दखल घेतली असून दोषीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. तसंच या पीडितेवर योग्य ते उपचार करावेत. या उपचारांसाठी खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तेव्हा हिंगणघाट येथील जळीत तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, काय अपडेट्स? हिंगणघाट घटनेतील महिलेला सर्व वैद्यकीय उपचार हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून करण्याची भूमिका आता घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आहेत. सर्व जे उपचार आहेत ते सरकारी नसेल तर खासगी रुग्णालयातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात यावे आणि त्याचा सर्व खर्च हा राज्य सरकार उचलेल अशा स्वरूपाची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे हे सगळे निवेदन करत असताना यातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे भाष्य देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतले. दिसून येते. धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.